नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला कोबीपासनं झटपट असा नाश्ता बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा ह्या वाटीच्या प्रमाणे दोन वाटी कोबी घेतलेला आहे आणि असे पातळ कापून घेतलेले एकदम बारीक केला तरी पण चालू शकता असं मी कसं लांबडा लांबडा घेतलेला आहे तुम्ही बारीक करा कांद्याची पात घेतलेली आहे ही वाटी हे ना हे जे अर्ध्या वाटीला पेक्षा कमी घेतलेलं आहे कोथिंबीर घेतली कमी जास्त घेऊ शकता तुम्ही चण्याची डाळ बघा मी एक वाटीभर घेतलेली आहे आणि ती भिजत घातली होती एक वीस मिनटं भिजत घातली होती बघा अशा पद्धतीत भिजली गेलेली आहे तर तुम्ही चण्याची डाळ पण घालू शकता आणि पीठ पण घेऊ शकता त्यासाठी बघा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं तिखट प्रमाणे हिरवी मिरची अर्धा चमचा जिरं आणि थोडासा ववा हातावर चुळून मी घेतलेला आहे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे डाळ टाकून घेऊया त्याच्यामध्ये टाकणारं हे आपण जे घेतलेलं साहित्य आणि मिक्सरला हे फिरवून घेणार आहे बारीक करून घेतले बघा एकदम बारीक करायचं थोडंसं पाणी लागलं ला तर टाकायचं नाहीतर आपण जे डाळ भिजवलेली होती ना त्याचं पाणी थोडं तरी असतं बारीक होतं वाडगं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बघा ह्या चमच्याच्या मापाने तीन चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि दीड चमच्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये हे सगळं मी धुवून नितळत ठेवलं तर हे टाकून द्यायचं सगळं अशी बघा कोथिंबीरची देटं बिटं पण घ्यायची थोडीशी खाली चांगलं असतं कारण जळजळ वगैरे होत नाही त्यामुळे घ्यायची आता ह्याच्यामध्ये ही डाळ जी आहे ना ही आपण टाकून घेऊया डाळ काढून घेतलेली आहे बघा त्याच्यामध्ये टाकायची थोडीशी हळद चवीनुसार मीठ हिंग पावडर आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचे मिक्स करून घेतले आहे बघा अशा पद्धतीत झालेला आहे ह्याच्यामध्ये तुम्ही गाजर पण खिसून टाकू शकता ह्याच्यामध्ये एक चमचा सफेद ते टाकायचे ते कच्चे आहेत बघा भाजलेले वगैरे नाही आहेत आता कसं हे थंडीच्या दिवसात थोडंसं टाकायचे तेळ वगैरे असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा हे चांगलं व्यवस्थित ते टाकून ह्याच्यामध्ये टाकणारे मी थोडीशी चिली पेक्स तुम्हाला जर पाहिजे असेल तर टाका नाही टाकली तरी चालेल पण तिखट बघून टाका आपण हिरवी मिरची पण वापरलेली आहे थोडीशी कमी तिखट होती कुठून जरी टाकलं तरी चालू शकते बरं का आणि ते सगळं कुठलं नाही तरी चाललं डाळ मला बारीक करायची होती म्हणून मी त्याच्याबरोबर बाकी ते बाकीचं बारीक केलेलं ते मिक्स करून घेतलेलं आहे तवा ठेवला गरम करायला त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया थोडंसं तेल टाकायचं आणि तेल काय करायचं आहे का सगळीकडे पसरून घ्यायचं गॅस बारीक केलेला आहे तेल सगळीकडे बघा मी पसरून घेतलेलं आहे बघा ते अशा पद्धतीत टाकायचं छोट्या मोठ्या तुम्ही करू शकता आणि पाण्याचा हात घ्यायचा आणि असं पसरून घ्यायचं बघा आता हे कसं माहिती आहे का कुणी डाईट असेल का नाही वजन कमी करायसाठी ह्याच्यासाठी तर हे छान आहे तुम्ही करून बघा एकदा चवीला मस्त लागतं ह्याच्यामध्ये जरी तुम्ही नुसते उडदाची डाळ थोडे चणे अशा मिक्स डाळीचं पण हे तुम्ही करू शकता पातळ करायचं एकदम आपल्याला जास्त जाड ठेवायचं नाही प्रत्येक वेळेस थोडंसं सा हात घ्यायचा पाण्याचा आणि पसरवायचं आणि तेल पण जास्त लागत नाही कमी तेलामध्ये सुद्धा हे होऊन जातं एवढं पातळ बघा पसरून घेतलेलं आहे आणि गॅस आता मिडियम केलेला आहे कारण तवा गरम झाला की तेल टाकलं होतं आणि नंतर आपण हे पसरल्यानंतर आता गॅस मिडियम केलेला तर मीडियम, के मीडियम गॅसवर चांगलं खालची साईड भाजली की मग पलटी करायचं अशी बघा वरची साईड जरा सुकली की आपण पलटी करायची बघा किती मस्त असं भाजलेलं गेलेलं आणि पातळ एकदम पण पातळ तुम्ही करू शकता छान होतं एकदम बघा खालची साईड भाजली का बघूया बघा मस्त असे भाजलेले ना एकदम कडक कुरकुरे जसं आपण कसं धपाटं वगैरे बनतो तसं जर खाल केलं मस्त एकदम होतं बघा अशा पद्धतीमध्ये चांगलं भाजलं जातं हे बघा सा ही साईट आपली ही पण चांगली कर्फूस अशी भाजली गेलेली आहे आणि तुम्ही काही माहिती आहे का टिफिनला पण देऊ शकता मुलांना आणि नाश्त्याला पण सकाळी ही देऊ शकता जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा